ऐन सणासुदीच्या काळात भाववाढ झाल्यानं नागरिक आर्थिक अडचणीत आले आहे. भाजीपाल्यापाठोपाठ डाळ आणि तेलाच्या दरात ही मोठी वाढ झाली. परिणामी सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडणार आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागणार आहे. गेल्या 6 महिन्यांहून अधिक काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यात सर्व क्षेत्रातील उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यानं अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेत. यातच आता पुन्हा नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यानं आता तेल डाळींच्या दरात वाढ झाली. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्यानं नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबद्दल किराणा व्यावसायिक आणि ग्राहकांमधूनही नाराजी व्यक्त झाली. 20 वर्षापासून मी दुकानदारी करतो, पण ह्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळं आणि लॉकडाऊनमुळं लोकांच्या जे आर्थिक बजेट आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. त्यामध्ये आता डाळींचे खूप भाव वाढलेले, तेलाचे डाळीचे खूप भाव वाढलेले, त्याच्यामुळे लोकांचं पूर्णपणे बजेट जे आहे ते विस्कटलेलं आहे. त्यामुळे आमचा भार पण आमच्यावर पण खूप भार आलेला आहे. कडधान्य वगैरे साधारण माणसांचा उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहे. गोरगरिबांसाठी स्वस्त पाहिजे, साधारण माणसांसाठी पण स्वस्त पाहिजे तेवढ्या माग नको. आणि खूप बजेट वाढलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांचे खूप हाल होत आहे. जर पगार नाही, पाणी नाही, लोकांचे खाई प्यायचे हाल पण होत आहे. आणि पाहिजे तसं आता सध्या पगारामुळे लोकांचे घरगुती व्यवहारावर परिणाम होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाळाला भिडल्यानं हतवा झालेल्या नागरिकांपुढे यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.